शिकालो आपल्या सोबत आहे डॉक्टर पराग अदमने, इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट आहे सर आपण. सर आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊ, हे जे कोरोनानंतर पर्टिक्युलरली आता हे जे लॉकडाऊनमध्ये आपण बघितलं की पुष्कळ लोकांना होम फ्रॉम कल्चर असं वर्क असल्यामुळे, लोकांची बैठी जीवनशैली असल्यामुळे उच्च रक्तचापचे पुष्कळ प्रॉब्लेम आढळले लोकांना, त्यामुळे आपण बघितलं एक्सरसाइज पण ते काही लोक करत नव्हते, त्यांचे हार्टचे बरेचसे प्रॉब्लेम सुरू झाले. तुमच्या काय ॲनालिसिस याबद्दल, म्हणजे हार्ट फेलर जे होतो आहे त्याबद्दल तुम्ही? आपण असं पाहिलं असेल की गेल्या वर्षभरात कोविडमुळे सर्वत्र लॉकडाऊन होतं, लॉकडाऊनमुळे सगळ्यांचीच जीवनशैली बदलली, लोकांचा जास्तीत जास्त वेळ घरी राहायला लागले आणि त्यामुळे खाण्यापिण्याची पद्धतही बदलली आणि व्यायामाच्या सवयी बदलल्या. यामुळे नक्कीच असं लक्षात आलं आहे की रुग्णांमध्ये हार्टच्या आजाराचं प्रमाण वाढतं आहे. बऱ्याचशा रुग्णांनी डॉक्टरकडे जाणं शक्य नसल्यामुळे औषधांमध्ये घेण्यामध्ये अनियमितता आली, त्याच्यामुळे हार्टच्या आजारांचं प्रमाण वाढतं आहे असं लक्षात आलं आहे. हे दोन तीन मुख्य कारणं लक्षात आले, एक तर अनियमित आहार किंवा अति आहार घरी असल्यामुळे आणि अनियमित व्यायाम आणि सुरू असलेली औषधं काही लोकांनी बंद केल्यामुळे हार्टच्या आजाराचं प्रमाण नक्कीच वाढलेलं आहे. तर आपण असंही पण बघितलेलं आहे ज्यांना सडन असा हार्ट अटॅक येतो, ज्यांचे फर्स्ट अटेम्प्ट असतो, सेकंड अटेम्प्ट असतो, वेळ कमी असतो, अशा वेळेत ते गोल्डन अवर्समध्ये त्यांनी डॉक्टर दाखलं तर बरं, अदरवाईज ते दगावण्याचे पुष्कळ चान्सेस राहते. तर त्याबद्दल आपलं काय एनएसएल? छातीत दुखल्यावर लवकरात लवकर डॉक्टरकडे पोहोचावं हे तर अगदी आवश्यक आहे, पण कसं आहे की कधी कधी रुग्णांनी म्हणजे छातीत दुखल्यावर औषध घेणे हे जेवढं आवश्यक आहे त्याचबरोबर रुग्णाला एका पर्टिक्युलर समजा छातीत दुखलं तर बेडवर आराम करायला लावलं आणि मग शिफ्ट केलं तर त्यांनी जास्त फायदा होतो. जर घरी ॲस्पिरिन सॉर्बिट्रेटची गोळी असेल ती जर त्यांना दिली त्यांनी पण फायदा होतो. जो आपला गोल्डन अवरचा पिरियड आहे त्याच्यात हॉस्पिटलमध्ये पोहोचायला पाहिजे, पण सॉर्बिट्रेट ॲस्पिरिन ह्या गोळ्या दिल्याने रुग्णाला फायदा होऊ शकतो. काही व्यक्तीमध्ये लठ्ठपणा जास्त असतो, चालल्या त्याने त्याला पुष्कळ त्रास होतो, असं ते दुर्लक्ष करतात आपल्या शरीराला, तर अशामध्ये पण चान्सेस राहतात का अटॅकचे? हो, हार्ट अटॅक येण्याचे जे महत्त्वाचे कारण आहे त्याच्यामध्ये डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि डिस्लिपिडेमिया हे तर का जसे कारणं आहेत त्याचप्रमाणे लठ्ठपणा हा एक महत्त्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे हार्ट अटॅक याचे चान्सेस वाढतात. आणि लठ्ठपणा हे असं कारण आहे ज्याच्यावर जर आपण कृती केली, लठ्ठपणा कमी केला तर आपण हार्ट अटॅकचे चान्सेस कमी करू शकतो, त्याच्यामुळे ह्याच्याकडे लक्ष देणं फार आवश्यक आहे. आणखीन जे ॲक्च्युली जे ॲडिक्ट्स जे असतात त्यांना धूम्रपानाची जास्त सवय असतं, असे लोक जे लिकरचं जास्त सेवन करतात, अशा लोकांसाठी आपला काय सल्ला राहणार? तंबाखू सेवन किंवा धूम्रपान ह्या दोन्ही गोष्टी हृदयासाठी त्याचबरोबर फुफ्फुसासाठी अतिशय हानिकारक आहे. धूम्रपानाने फुफ्फुसाचा कॅन्सर व्हायचे चान्सेस वाढतात, आपण बघतो की त्याच्या पॅकेटवर चित्र छापलेलं असतं. त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारच्या निकोटीनच्या सेवनाने हार्ट अटॅकचे पण चान्सेस वाढतात. ह्या रुग्णांमध्ये हार्टच्या रक्ताची गाठ व्हायचे प्रमाण जास्त असते, त्याच्यामुळे त्यांना ह्या गोष्टी टाळलेल्या बऱ्या, ज्या जेवढ्या लवकर त्याच्यापासून दूर जाता येईल तो प्रयत्न त्यांनी केला पाहिजे. हेल्दी हार्ट जोपासण्याकरिता आपण काय मार्गदर्शन करू? हेल्दी हार्टसाठी मुख्यत्वे तीनच गोष्टी असतात, एक तर नियमित व्यायाम, दुसरी गोष्ट नियमित आहार, आणि जर तुम्हाला काही आजार असेल तर ते आजार म्हणजे ब्लड प्रेशर, शुगर असा जर काही आजार असेल तर त्याचा पूर्ण उपचार, ह्या तीन गोष्टी जर केल्या तर आपण हार्टला नक्कीच हेल्दी ठेवू शकतो आणि हार्ट अटॅक ह्या गोष्टी टाळू शकतो. आजकाल आपण असं पण बघितलेलं आहे काही लोक आपला जे टेलिकॉन्फरन्सिंगद्वारे काही लोक मार्गदर्शन करतात किंवा हे आयुर्वेदिक औषधे घेतात किंवा युनानी औषधे घेतात, हार्टचे प्रॉब्लेम जे विकार आले येतात असे लोक जे यांच्या बळी पडतात, नंतर त्यांना पुष्कळ त्रास होतो आणि ते थर्ड अँड फोर्थ स्टेजवर जातात असे डिझीज, तर अशा लोकांना तुम्ही
काय मला असं वाटतं आता आता लॉकडाऊन संपलेलं आहे, सगळीकडे सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल आहे, त्याच्यामुळे हे प्रमाण आता दिवसेंदिवस कमीच होईल. पण कुठल्याही आजाराचा वैज्ञानिक दृष्टीने इलाज केलेला कधीही चांगला. त्यामध्ये मग आपल्याकडे उपचार पद्धती ज्या अवेलेबल आहे ते मॉडर्न मेडिसिनसोबत आपली आयुर्वेदिक आणि युनानी पद्धत पण आहे, तर त्या सगळ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीने आपण जे करू शकतो ते केलेलं कधीही चांगलं. डॉक्टर पराग आदमने, मी इथे इंटरवेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आहे. हृदयरोगासाठी मी इथे गेल्या 15 वर्षांपासून स्पंदन हार्ट इन्स्टिट्यूट इथे काम करतो आहे. स्पंदन हार्ट इन्स्टिट्यूट हे विदर्भातलं एक अग्रगण्य हार्ट इन्स्टिट्यूट आहे, जिथे सर्व प्रकारच्या हृदयविकारांवर हृदयविकारांवर औषधोपचार उपलब्ध आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन अवेलेबल आहे. माझ्यासोबत माझे सहकारी आणि आम्ही सगळे मिळून रुग्णांचे व्यवस्थित मार्गदर्शन करतो व उपचार करतो.